तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर आजची जी काही माहिती असणार आहे मित्रांनो ती शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्वपूर्ण असणार आहे. कारण की मित्रांनो आजची जी काही माहिती असणार आहे ती शेतकरी बांधवांना खूपच महत्वाची असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजना ही तर माहितीच असेल. या योजनेअंतर्गत मित्रांनो शेतकऱ्यांना प्रत्येक 3 ते 4 महिन्यानंतर जो काही शेतकरी सन्मान निधी 2000 रुपयाचा हप्ता असतो तो 3 ते 4 महिन्यानंतर भेटत असतो. तर त्याचबद्दलचं एक महत्वपूर्ण अपडेट आता परत एकदा आलेला आहे. तर आता जो काही 13 नंबरचा हप्ता आहे तो आता त्याबद्दलची संपूर्ण डेट संपूर्ण माहिती आता आलेली आहे. तर त्याचबद्दलची टू-झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं कोणत्या दिवशी 13वा हप्ता हा जमा होणार आहे, शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे, कशा प्रकारे जमा होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता नरेंद्र सिंग तोमर, तर अशा प्रकारे मित्रांनो यांनी ही ट्विट इथे केली आहे. मिनिस्टर ऑफ ऍग्रिकल्चर, शेतकरीचे जे काही मिनिस्टर आहेत नरेंद्र सिंग तोमर यांनी ही ट्विट करून संपूर्ण माहिती संपूर्ण शेतकरी बांधवांना दिलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आत्मनिर्भर भारत की शान समृद्ध और प्रगतशील किसान, तर यामध्ये मित्रांनो जवळपास 11.30 करोड से अधिक पात्र लाभार्थी किसानों को 12वा जी काय हप्ता होता तो 12वा हप्ता इथे मिळाला आहे. यामध्ये 2.24 करोड से अधिक राशी इथे जारी करण्यात आलेली आहे. तर यामध्ये मित्रांनो आतापर्यंत जवळपास 11.30 करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटलेला आहे. आणि यामध्ये जवळपास 12वी जी काही किस्त होती त्यामध्ये 11.30 करोड शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथे देण्यात आलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. या ट्विटची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, 4 वर्ष पूर होने पर देश के सभी किसान भाइयों एवं बहनों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं. आता मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान जी योजना आहे या योजनेला आतापर्यंत 4 वर्षे कंप्लीट झालेली आहे. तर याबद्दल संपूर्ण हार्दिक शुभेच्छा इथे माननीय नरेंद्र सिंग तोमर यांनी इथे दिलेलं आहे. तर आता मित्रांनो जो काही 13 नंबरचा हप्ता असणार आहे किस्त असणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता 27 फेब्रुवारी 2023 रोजी 13वी जी काय हप्ता असणार आहे 13वा हप्ता असणार आहे 13वी जी किस्त असणार आहे ती प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात येणार आहे. तर हेच महत्वपूर्णचा अपडेट शेतकरी बांधवांसाठी इथे होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो हे संपूर्ण अपडेट इथे दिलेलं आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती या ट्विटमध्ये पण दिलेली आहे. तर मित्रांनो ही माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्वपूर्ण ठरली असेल. तसेच मित्रांनो ही संपूर्ण माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया अशीच एक नवी व्हिडिओ सोबत.